विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे की जेव्हा प्रकाश किरण एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमामध्ये जातो तेव्हा त्याची दिशा बदलते किंवा त्याच्या मार्गामध्ये विचलन होते. यास अपवर्तन असे म्हणतात. हे अपवर्तन का होते, ते किती होते, आपण ते मोजू शकतो का, ते कशावर अवलंबून आहे, त्याचे काही नियम आहेत का, हे आपण आता बघू. आपण आधी केलेल्या प्रयोगांमध्ये तुमच्या लक्षात आले असेल की प्रकाश किरण जेव्हा विरळ माध्यमातून दाट माध्यमाकडे जातो तेव्हा तो स्तंभिकेच्या दिशेने वळतो. ही स्तंभिका म्हणजे काय? तर प्रकाश किरण ज्या ठिकाणी एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात शिरतो त्या बिंदूवरून माध्यमांच्या सीमारेषेला काढलेली लंबरेषा म्हणजे स्तंभिका. या स्तंभिकेशी ज्या किरणाने पहिल्यांदा कोन केलेला आहे त्यास आपाती किरण असे म्हणतात व विचलित किरणास अपवर्तन किरण असे म्हणतात. तुमच्या लक्षात आले असेलच की विरळ माध्यमातून दाट माध्यमाकडे जाताना प्रकाश किरण स्तंभिकेच्या दिशेने वळतो. पण दाट माध्यमातून विरळ माध्यमाकडे जाताना याच्या उलटे होते का? म्हणजे प्रकाश किरण स्तंभिकेपासून दूर जातो का? बघूया काय होते ते. हाच प्रयोग आपल्याला तीन वेगवेगळे थर म्हणजे हवा, पाणी व तेल वापरून करता येईल का? व त्याचा आकृतीबंध असाच दिसेल का कसा दिसेल बघूया. आपण या ठिकाणी एक प्रयोग करणार आहोत. या प्रयोगामध्ये एक काचेची लादी किंवा चिप वापरण्यात आलेली आहे आणि त्या काचेच्या लादीची आपण सीमारेषा आखून घेतली आहे. या ठिकाणी आपल्याला दिसतंय की PQRS ही काचेची लादी आहे आणि त्याच्यावरती PQ ही जी सीमारेषा आहे त्याच्या एका बाजूला हवा आहे आणि एका बाजूला काच आहे. हवा हे विरळ माध्यम आहे, काच हे घन माध्यम आहे. तर या ठिकाणी बिंदू PQ या सीमारेषेवरचा आपण निवडला, त्याला N असं नाव दिलं आणि या N पाशी आपण PQ ला एक लंबरेषा काढली. तिला आपण स्तंभिका असं म्हणतो. आता या स्तंभिकेशी काहीतरी कोन करून आपण एक किरण दाखवणार आहोत. कोणताही कोन चालेल. हा जो कोन असतो त्याला आपण आपाती कोन असं म्हणतो आणि ज्या किरणाने हा कोन केलेला असतो त्याला आपाती किरण असं म्हणतो. या आपाती किरणावरती आपण दोन बिंदूंमध्ये दोन टाचण्या रोवणार आहोत आणि अर्थातच त्या एका सरळ रेषेत असतील कारण त्या किरणावरती रोवलेल्या आहेत. त्यांना आपण नाव देऊया. त्याला आपण A आणि B अशी नावे दिलेली आहेत. आता काय करायचंय? तर काचेच्या लादीच्या दुसऱ्या बाजूने आपण बघणार आहोत आणि इथून बघताना आपल्याला A आणि B टाचण्या एका सरळ रेषेत दिसत आहेत. आपण तिसरी एक टाचणी घेणार आहोत आणि ती टाचणी अशा पद्धतीने कागदावरती रोवणार आहोत की A, B आणि C हे तीन एकरेषीय बिंदू होतील. त्यानंतर आणखी एक टाचणी घेऊ D. या ठिकाणी आपण D अशी टोचणार आहोत की A, B, C आणि D हे चारही बिंदू एकरेषीय होतील. आता काचेची लादी आपण बाजूला केली आणि जर आपण C आणि D बिंदू जोडले आणि ते पुढे वाढवले SR च्या दिशेने तर आपल्याला SR आणि CD एकमेकांना छेदताना दिसतात. या छेदन बिंदूला आपण M असं नाव देऊया आणि N आणि M हे जोडूया. तुमच्या असं लक्षात येईल की आता ABN आणि M हे एकरेषीय नाहीत. AB आणि N एकरेषीय आहेत पण M हा त्या रेषेवर नाहीये. याचाच अर्थ तुम्ही जर प्रकाश किरणाचा मार्ग काचेच्या लादेतून दिसतोय तो हा NM मार्ग आहे. तर हा NM विचलित झालेला मार्ग आहे आणि हा विचलित झालेला मार्ग पहिल्यांदा स्तंभिकेच्या दिशेने वळलेला दिसतो. मग पुन्हा M या बिंदूपाशी काय घडतंय? तर दाट माध्यमातून म्हणजे काचेतून प्रकाश किरण बाहेर पडतोय. याला निर्गत किरण असे म्हणतात. हा किरण जो आहे तो अर्थातच तिथल्या स्तंभिकेपासून दूर जाताना दिसतो. म्हणजे सघन माध्यमातून विरळ माध्यमाकडे जाताना हा प्रकाश किरण स्तंभिकेकडून दूर जातो. तर आधी पाहिलं त्याप्रमाणे PQ या सीमारेषेवर विरळ माध्यमातून सघन माध्यमामध्ये प्रवेश करणारा जो प्रकाश किरण आहे
तो स्तंभिकेच्या दिशेने झुकतो. म्हणजे आता आपल्याकडे ए बी एन एम सी डी असे काही किरण या ठिकाणी दिसतात. जर आपण ए बी ही रेषा पुढे वाढवली तर जणू काही त्या ठिकाणी काचेची लादी नाहीये असं समजून वाढवली, तर ती रेषा आणि एन सी डी या रेषा एकमेकांना समांतर दिसतात. आता या ठिकाणी एन बिंदूपाशी एन एम किरणाने जो कोन केलेला आहे हा अपवर्तन कोन म्हणून आपण ओळखतो, आणि त्याचबरोबर एन एम हा किरण ज्या ठिकाणी एम बिंदूपाशी काचेच्या बाहेर पडतो त्या ठिकाणी स्तंभिकेशी केलेला कोन हा पुन्हा नवीन आपाती कोन होतो आणि बाहेर पडणारा नवीन अपवर्तित किरण होतो. आता या ठिकाणी आपण कोनांना नावं देऊया. एन पाशी जो आपाती कोन झालेला आहे त्याला आपण आय म्हणूया, आणि जो अपवर्तन कोन झालेला आहे त्याला आर म्हणूया. आय आणि आर यांच्यामध्ये आपल्याला काही संबंध दिसतो का? आपण तो संबंध शोधायचा प्रयत्न करू. तुम्ही त्रिकोणमितीमध्ये शिकलेला आहात की काटकोन त्रिकोणाचे काही गुणधर्म असतात. ए बी या प्रकाश किरणापासून जर आपण स्तंभिकेवरती एक लंब टाकला तर काटकोन त्रिकोण तयार होतो, आणि या काटकोन त्रिकोणामध्ये आय आपला आपाती कोन आहे. त्याचा साईन रेशो किंवा साईन गुणोत्तर म्हणजे काय हे आपण शिकलेलो आहोत. तसंच एन एम किरणापासून जर स्तंभिकेवर लंब टाकला तर तिथेही काटकोन त्रिकोण तयार होतो. तिथला जो अपवर्तन कोन आर आहे त्याचंही साईन गुणोत्तर आपल्याला काढता येतं. साईन आय आणि साईन आर यांचं जे गुणोत्तर असतं ते आपण लिहून ठेवूया, आणि वेगवेगळ्या कोनांसाठी हे साईन गुणोत्तर काय असतं हे आपण शोधूया. उदाहरणार्थ समजा आयची किंमत आपण 60 घेतली तर आपल्या असं लक्षात येईल की जसा जसा आपाती कोन बदलत जातो तसा तसा अपवर्तन कोन सुद्धा बदलत जातो. आपाती कोन वाढतो तसा अपवर्तन कोन वाढतो, आणि ते अशा पद्धतीने वाढतात की साईन आय आणि साईन आर यांचे गुणोत्तर स्थिर राहते. हा जो स्थिरांक असतो यास अपवर्तनांक असे म्हणतात. या अपवर्तनांकावरून आपल्याला अपवर्तन म्हणजे रिफ्रॅक्शन किती होणार हे समजते. ह्या सगळ्याचा अभ्यास स्नेल नावाच्या एका वैज्ञानिकाने केला व त्याने दोन नियम सांगितले. यातील पहिला नियम म्हणजे आपाती किरण, अपवर्तित किरण व स्तंभिका हे सर्व एकाच प्रतलात असतात, व दुसरा नियम म्हणजे हा अपवर्तनांक म्हणजेच साईन आय व साईन आर यांचे गुणोत्तर हा स्थिर असतो. हा प्रयोग आपण घरी देखील करून बघू शकतो. आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की प्रकाश किरणाचे अपवर्तन म्हणजे नेमके काय. आपण स्नेलचे दोन नियम देखील पाहिले, पण मूळ प्रश्न हा आहे की अपवर्तन होते का हे जाणून घेण्याचा आपण आता प्रयत्न करू. आपण या ठिकाणी असं पाहतोय की इथे एक सतरंजी घातलेली आहे, ती एका टेबलवर आहे. सतरंजी आणि टेबल यामध्ये अनेक फरक आहेत. त्यातला एक महत्त्वाचा फरक असा आहे की टेबल हे सतरंजीपेक्षा गुळगुळीत आहे. सतरंजी त्या मानाने जाडी भरडी आहे. याचा परिणाम कशावर होतो? तर समजा आपण एक चेंडू घेतला आणि तो चेंडू जर टेबलवरून घरंगळत सतरंजीच्या दिशेने पाठवला तर सतरंजीवर गेल्यानंतर त्याचा वेग हा टेबलवरील वेगापेक्षा कमी होतो. याचं कारण त्या चेंडूचा पृष्ठभाग आणि टेबल याच्यामधलं घर्षण हे चेंडूचा पृष्ठभाग आणि सतरंजी यांच्यामधल्या घर्षणापेक्षा कमी असतं. त्यामुळे घरंगळत जाणाऱ्या चेंडूचा वेग टेबलावर जास्त आणि सतरंजीवर कमी असतो. याचा परिणाम काय होतो? तर व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतंय की एक कोन करून जर हा चेंडू तिरका सतरंजीच्या दिशेने घरंगळत पाठवला तर सतरंजीवर गेल्यानंतर या चेंडूची दिशा बदलते. आता अशी दिशा बदलणं म्हणजे प्रकाशाचे अपवर्तन होणे हे आपल्याला माहीत आहे. येथे चेंडूच्या मार्गात अपवर्तन झाले, पण हे अपवर्तन कशामुळे झाले असेल? दोन माध्यमांवरती चेंडूचा वेग वेगवेगळा आहे याच्यामुळे झाले असेल का? आपण आणखी एक प्रयोग करून बघू. ज्या वेळेला तुम्ही संचलन करत असता अथवा बघत असता तेव्हा जर बाय घुम ची आज्ञा दिली तर आपल्याला चालता चालता डावीकडे वळायचं असेल तर साधारणपणे अशी पद्धत असते की डाव्या बाजूचे संचलन करणारे जे विद्यार्थी किंवा सैनिक असतात
ते त्यांची पावले छोटी टाकतात आणि याच्या उलट जे उजवीकडे आहेत ते त्यांची पावले मोठी टाकतात. म्हणजे डावीकडचे सैनिक किंवा विद्यार्थी त्यांच्या दोन पावलांमधील अंतर कमी करतात आणि उजवीकडील दोन पावलांमधील अंतर तसेच ठेवतात. याचा परिणाम काय होतो की तुम्ही डावीकडे आपोआपच वळता. याच्या उलट केलं तर काय होईल बरं? उलट असं आहे की तुम्हाला आता एका प्रकारच्या पृष्ठभागावरून दुसऱ्या प्रकारच्या पृष्ठभागावर जायचं आहे आणि तुम्ही दोन पृष्ठभागांच्या दरम्यान जी सीमा आहे ती ओलांडणार आहात. एका बाजूचा पृष्ठभाग हा चालायला सोपा आहे, म्हणजे टार रोड किंवा गवत, त्या ठिकाणी तुम्ही भरभर चालू शकता. या उलट दुसरीकडचा पृष्ठभाग वाळू किंवा दलदलीचा आहे, त्या ठिकाणी निश्चितच चालायला त्रास होईल व वेग कमी होईल. आता आपण ज्या वेळेला त्या सीमारेषेवरती तिरके चालत येतो किंवा संचलन करणारे विद्यार्थी किंवा सैनिक तिरके चालत येतात, त्यावेळेला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे डावीकडे जे आहेत ते या दोन पृष्ठभागांच्या सीमारेषेला आधी स्पर्श करतात आणि ते वाळूमध्ये प्रवेश करतात. वाळूत प्रवेश केल्यानंतर त्यांचा वेग कमी होतो, म्हणजे ह्या गटातील काही जणांची गती मंदावली व काही जण अजून गवतावरच आहेत, त्यामुळे त्यांचा वेग अर्थातच जास्त आहे. असं जर असेल की एका बाजूला वेग कमी झाला आणि दुसऱ्या बाजूला वेग जास्त झाला तर अर्थातच मघाशी जसे झाले त्याच्या उलट होणार, म्हणजे ते डावीकडे वळणार. याचाच अर्थ त्यांच्या मार्गात विचलन घडून येणार. बरोबर हीच स्थिती प्रकाशाच्या बाबतीत होते. प्रकाश किरण हा जरी किरण मानला तरी हा प्रकाशाचा एक तरंग असतो ज्याच्याबद्दल तुम्ही पुढच्या इयत्तेत जास्त शिकणार आहात. आणि या तरंगाचा जो पुढचा भाग आहे त्याला वेव्ह फ्रंट असं म्हणतात. हा जो पुढचा भाग ज्या वेळेला हवेमधून काचेमध्ये प्रवेश करतो त्यावेळेलाही असंच घडतं की त्यातला काही भाग हा काचेमध्ये आधी प्रवेश करतो आणि तेव्हा उरलेला भाग हवेमध्येच असतो. काचेमध्ये प्रवेश केलेल्या प्रकाश तरंगाचा वेग अर्थातच कमी होतो आणि हवेमध्ये असलेल्या प्रकाशाचा वेग हा जास्त राहतो. या दोन वेगांमधल्या फरकामुळे आपण मघाशी पाहिले तसे हे प्रकाश तरंग डावीकडे वळतात. ते का वळतात हे आपण थोडंसं समजून घेतलं. यावरून आपल्या लक्षात येईल की प्रकाशाचे अपवर्तन बघण्यासाठी आपल्याला दोन भिन्न प्रकारची पारदर्शक माध्यमे लागतात. एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना प्रकाश किरण माध्यमांच्या सीमारेषेशी कोण करून दुसऱ्या माध्यमात गेले पाहिजेत असे काही नियम पाळले गेले तर आपण प्रकाशाच्या मार्गाचे झालेले विचलन अथवा अपवर्तन बघू शकतो. ही एक खेळण्यातली गाडी आपण घेतलेली आहे. ही खेळण्यातली गाडी दोन पृष्ठभागावर कशी चालते ते आपण पाहणार आहोत. यातला जो पांढऱ्या रंगाचा पृष्ठभाग दिसतोय तो गुळगुळीत आहे आणि रंगीत पृष्ठभाग हा खडबडीत आहे. म्हणजे पांढऱ्या पृष्ठभागावर होणारे घर्षण हे कमी असणार आहे आणि खडबडीत जो कागद आहे त्याच्या पृष्ठभागावरून एखादी वस्तू गेली तर त्याचा वेग कमी होणार आहे. ही जी खेळण्यातली गाडी आहे तिला पुढे दोन चाकं आहेत आणि मागे दोन चाकं आहेत. ही गाडी जर पांढऱ्या पृष्ठभागावरून आपण चालवत नेली आणि तिने पांढरा पृष्ठभाग आणि रंगीत पृष्ठभाग यांच्या सीमारेषेशी काहीतरी कोन केलेला असेल तर आपल्या लक्षात येईल जोपर्यंत संपूर्ण गाडी पांढऱ्या पृष्ठभागावर आहे तोपर्यंत ती एकाच वेगाने चाललेली आहे. प्रकाशाचे उदाहरण घेतले तर प्रकाश किरण ज्या पद्धतीने हवेतून चाललेले आहेत त्याचा वेग 300,000 किलोमीटर प्रतिसेकंद असणार आहे. परंतु ज्या क्षणी ही गाडी पृष्ठभाग ओलांडणार त्या क्षणी तुमच्या लक्षात येईल की तिचे एक चाक रंगीत पृष्ठभागावर गेले आहे आणि दुसरे चाक अजूनही पांढऱ्या पृष्ठभागावर आहे. याचाच अर्थ रंगीत पृष्ठभागावरील चाक आता सावकाश चालणार आणि पांढऱ्या पृष्ठभागावरील चाक पूर्वीच्याच गतीने चालणार. याचा परिणाम काय दिसतोय? तर ही गाडी तिच्या मूळ मार्गापासून विचलित होऊन आता डावीकडे वळलेली आपल्याला दिसते. तर ह्या पद्धतीने आपल्याला प्रकाश किरण त्यांच्या मूळ मार्गापासून कसे विचलित होतात हे बघता येते. दोन वेगवेगळ्या माध्यमांमध्ये जर प्रकाशाचा वेग वेगवेगळा असेल तर आपल्याला हे विचलन बघता येते. या आधीच्या प्रयोगामध्ये आपण पाहिलं की हवा या विरळ माध्यमामध्ये काच या घन माध्यमापेक्षा प्रकाशाचा वेग जास्त असल्यामुळे आपल्याला अपवर्तन दिसून आले. स्नेलचे नियम, मुख्यतः स्नेलचा दुसरा नियम, आपण अजून एका प्रकारे सांगू शकतो. प्रकाशाचा एका माध्यमामधील वेग व प्रकाशाचा दुसऱ्या माध्यमामधील वेग
यांचे गुणोत्तर हा स्थिरांक असतो. म्हणजेच आपण जसे साईन आय व साईन आर चा गुणोत्तर काढले तसेच पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग व्ही वन व दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग व्ही टू म्हणजे व्ही वन भागिले व्ही टू हा देखील एक स्थिरांक असतो. आणि हा स्थिरांक दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या माध्यमाच्या सापेक्ष अपवर्तनांक असतो.